हेलो फ्रेंड्स, वेलकम टू सिविल एडिक्स। तर ह्या अपकमिंग इयरमध्ये जसं म्हणलं 2023 इज गोइंग टू बी अ लाईफ चेंजिंग इयर फ्रेंड्स, आणि त्याची सुरुवात झालेली आहे। जसं कालच एक लिस्ट आली आहे WRDJEEची, फायनली आफ्टर 4 इयर्स एक फायनल लिस्ट जवळपास त्यांनी लावलेली आहे 500 लोकांची। आणि आता डेफिनेटली दे आर गोइंग टू बी अन अपकमिंग ऑफिसर, सो कॉन्ग्रॅच्युलेशन टू ऑल 500 ऑफिसर्स हू हॅव सिलेक्टेड। आपल्याही क्लासचे असू दे, दुसऱ्याही क्लासचे असू दे, सो त्या सगळ्यांना सिव्हिल ॲडिक्स करून व्हेरी व्हेरी हार्डली कॉन्ग्रॅच्युलेशन्स। तर त्यानंतर आपल्याला बघायचं की अपकमिंग एक्झाम्स कुठले आहेत। आता WRDEEचं झालं, MPSC झालं, TPA झालं, बाकी काय फ्रेंड्स येणार आहेत, अजून काय काय, WCD, BMC, PWD, दिस 3 आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड लाईफ चेंजिंग पोस्ट दिस इयर। आणि डेफिनेटली येणाऱ्या काही दिवसामध्येच तुम्हाला ह्या वेकन्सीज तुम्हाला बघता येतील। 1000+, 500+, 800+ बरेच मोठे मोठे वेकन्सीज येणार आहेत। सो तयारीला लागा मित्रांनो, लाईटली घेऊ नका। जसं म्हणतो आपण वेकन्सीजची वाट तर खूप आतुरतेने बघतो, वेकन्सीज कधी येतील, कधी येतील, GR कधी येईल, बट हा विचार नाही करत। आत्तापर्यंत जेवढे GR पडले होते, जेवढे वेकन्सीज आले होते, त्यात आपल्या किती लिस्टमध्ये आपलं नाव आहे, आणि तो जोपर्यंत तुम्ही ॲनालिसिस करत नाही जे काय फ्लॉज आहेत, काय मिस्टेक्स आहेत, जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत पुरा मूव होण्या पॉईंटच नाही आहे, तर तुम्हाला आधीच्याच चुका कळल्या नाही। सो PWDचा पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे, BMCचा पॅटर्न माहिती आहे, WCDचा माहिती आहे, बट आता ओल्ड एक्झामचं जर तुम्ही बघितलं तर मी एक चार्ट शेअर केला होता ग्रुपवर, त्यामध्ये TPAचं पण मी आता ॲड केलेलं आहे की TCS पॅटर्ननुसार जे पण एक्झाम झाले आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास मागच्या 1 वर्षाचा जो डाटा आहे त्याचा कट ऑफ पण आपण इथं ऑलरेडी दिलेला आहे। हे कट ऑफचा कॉलम आहे की कट ऑफ किती पर्सेंट लागलेला आहे। तसं WRDEEचा 80%, महाट्रान्सकोचा 75-76%, म्हाडा 72-73%, MIDC 99.99%। सो असे वेगळेवेगळे कट ऑफ, TPAचा एक्सपेक्टेड कट ऑफ जर कुणाला पाहिजे तर 65-70% आपण प्रेडिक्ट केलेलं आहे। सो त्यानंतर ह्यानुसार सब्जेक्ट वाईज आपण वेटेज पण दिले आहेत। तर सगळ्यांना माहिती आहे की TPAनुसार पण जसं आपण आधीच म्हणलं होतं की पार्शियल वेटेज राहील फ्रेंड्स TPAला, आणि तसंच घडलेलं आहे की काही सब्जेक्टला खूप जास्त वेटेज दिलं आहे ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट। सो तुम्हाला ह्या चार्टवरून एक ॲनालिसिस करता येईल की कुठल्या सब्जेक्टला कधी किती वेटेज द्यायचं आहे, कुठल्या एक्झामनुसार किती द्यायचं आहे। आणि अजून पण कळत नसेल तर डेफिनेटली तुम्हाला एका चांगल्या गाईडची गरज आहे फ्रेंड्स, कारण तुम्ही जर डायरेक्शनच चुकलात, ऑपोजिट डायरेक्शनमध्ये चालताय अजून पण, परत तुम्हाला जेव्हा PWDEEची फायनल लिस्ट येईल यार तरी पण तुमचं नाव नसेल त्यात, BMCची जेव्हा येईल तरी पण तुमचं नाव नसेल। तर ह्यावर आपल्याला थोडं बोलायचं की व्हॉट आफ्टर TPA, PCMC अँड MPSC। तर जसं इथं अमित शाह साहेब पण म्हणताय की ऑपरेशन BMC, तसं तुम्ही पण म्हणायला पाहिजे की ऑपरेशन BMC, ऑपरेशन PWDEE, की किती इम्पॉर्टंट आहेत, की एवढे लोक, मोठे मोठे लोक असतील, छोटे लोक असतील आपल्यासारखे, सगळ्यांना हे डिपार्टमेंट का पाहिजे फ्रेंड्स, ह्याच्यावर थोडा विचार करा। ह्याचे पर्स असतील, सॅलरी असेल, प्रेस्टिज काहीतरी असेल ह्यामध्ये, की एवढे लोक महाग लागले आहेत ह्या डिपार्टमेंट्सच्या, तर तुम्हाला समजावून घ्यायला पाहिजे की इन टर्म्स ऑफ एनिथिंग दीज डिपार्टमेंट्स आर द बेस्ट डिपार्टमेंट्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रेंड्स। आणि कुणालाही विचारा, सांगायची गरज नाही, नाम ही काफी आहे इन डिपार्टमेंट का ऐसा आहे इन डिपार्टमेंट। जे पण ह्या जे पण अधिकारी झाले ह्या डिपार्टमेंटमधून फ्रेंड्स, आज ते कुठल्या लेवलला आहेत ह्याची तुम्हाला आयडिया पण नसेल, तर तुम्ही कोणी ओळखीचं असेल तर तुम्ही विचारू शकता, त्याच्याकडनं आयडिया घेऊ शकता की PWDEE BMC म्हणलं की काय एक्झॅक्ट तुम्हाला तो माणूस सांगेल समोरचा, ह्याची गॅरंटी नाही आहे, कारण
खूप हटके गोष्टी होतात या डिपार्टमेंट्समध्ये, आणि ह्या आपण नंतर बोलूया डिटेलमध्ये. बट आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे आता सध्या ह्या डिपार्टमेंटमध्ये, एंटर कसं करायचं, एंटर कसं करायचं, आत कसं जायचं, कारण सगळे सगळं सांगतात बट आत जायचा रोड खूप कमी लोक सांगतात फ्रेंड्स. तर ह्यासाठी आजचा सेशन आहे, थोडं डिटेलमध्ये दिल थांब के बैठी आहे, पेपर पेन लेके बैठी आहे फ्रेंड्स. वाय आर वी लूजिंग एव्हरी मॅच, पहिला ह्याच्यावर फोकस करा यार. वाय आर वी लूजिंग एव्हरी मॅच, एक दोन मॅच नाही हरलो आपण यार आत्तापर्यंत, बघा एक काही लिस्टमध्ये नाव नाही आहे, तर एव्हरी मॅच आपण फेल होत आलो. असं नाही आहे की एका मॅचला सेंचुरी मारली आहे, एका मॅचला झिरो आउट झाला, पण प्रत्येक वेळेस जेव्हा आपण मॅच हरू आपल्यासाठी तो स्कोर झिरोच असेल. सो झिरोच मारलेत आतापर्यंत, आपण एकाही मॅचला सेंचुरी मारलेली नाही आहे, म्हणजेच एक पण मॅच जिंकलेली नाही आहे. मॅन ऑफ द मॅच एकाही मॅचला तुम्ही नाही आहे तयार. तर असं कसं चालेल, एक तरी मॅच आपली पाहिजे, एक तरी. सो लॉट्स ऑफ बॅड लक आपल्याला फेस जे करावं लागलं ड्यू टू इम्प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ टाईम, इम्प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ MCQ, काही काही गोष्टी आपण लाईटली घेतल्या आयुष्यात. तर फॉरगेटिंग कन्सेप्ट ऑर आन्सर्स इन द एक्झाम्स, नो रिव्हिजन स्ट्रॅटेजी, आपण जेव्हा एक्झामला बसतो तेव्हाच बरोबर काही गोष्टी विसरून जातात माइंडमधून, आणि एक्झाम झाल्यानंतर आठवतात किंवा एक्झामच्या आधी आठवलेल्या असतात. रिव्हिजन स्ट्रॅटेजी नसते पण, आणि त्यानंतर देअर इज नो सच वन सोर्स. आपण खूप लोकांना विचारतो की अरे असं कुठलं पुस्तक, असं कुठलं पुस्तक वापरू मी की ज्यातून सगळं पडेल यार, प्लीज सांग मला. तर देर इज नो सच वन सोर्स ऑफ MCQ फ्रेंड्स, की यातूनच MCQ पडेल, ह्यातूनच क्वेश्चन पडेल, आणि TCS ह्यातूनच सगळं टाकलं, IBPS ह्यातूनच सगळं टाकलं, असं जर कुठलं असेल तर प्लीज तुम्हाला तर काहीच करायची नाही, तुम्ही प्रत्येक एक्झामला टॉप याल. बट नॉर्मली असं अजून पण मार्केटमध्ये ना MCQ बुक डेव्हलप झालं आहे ना कधी होईल, कारण दिस इज अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फ्रेंड्स. तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे की कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे. ह्यामध्ये एका सोर्सला वापरून चालतच नाही, सेट करणारा पण एक सोर्स कधीच वापरणार नाही. सो तुम्हाला हे माइंडसेटच पहिले तयार करावं लागेल की मला व्हरायटी म्हणण्यापेक्षा अशी कुठली तरी एक गोष्ट चांगली करावी लागेल की ॲटलीस्ट त्या गोष्टीमुळं माझा स्कोर थोडा तरी स्टेबल राहील, कारण टॉपर पण 100% घेऊ शकत नाही. तुम्हालाही माहिती आहे कुठल्याच एक्झामचा टॉपर 100% घेतलेला नाही आहे, ना टेक्निकलला ना नॉन टेक्निकलला. सो त्याचं टेन्शन घेऊ नका की मला 100 क्वेश्चन एक्झाममध्ये येतात, तर 100 out of 100 सॉल्व्ह करायचे तरच मी त्या डिपार्टमेंटमध्ये एंट्री घेऊ शकतो. तर ही सगळ्यात पहिली ब्लंडर गोष्ट तुमच्या डोक्यातून काढून टाका की असं कुठलं सोर्स आहे आणि अशी कुठली गोष्ट ज्यातून सगळं पडेल, तर हे पॉसिबल नाही आहे. त्यानंतर सोशल व्हेरिएबिलिटी खूप आहे आता, इतके चॅनल्स, इतके अजून नवीन क्लासेस असतील किंवा जे पण छोटे छोटे क्लासेस असेल आपल्यासारखे किंवा असेल, सगळेजण काही ना काही मटेरियल असेल, काही ना काही बुक्स असेल, त्यांच्यासाठी बेस्ट आहे. आपण कोणाला नावं ठेवणार नाही, त्यांच्यासाठी स्टडी मटेरियल खूप चांगला असणार आहे, कारण त्यांनी पण काम केलेलं असं फ्रेंड्स, त्यावर त्यांची टीम असती एक, ती काम करत असती. सो असं म्हणता येणार नाही की कुठल्या क्लासचं स्टडी मटेरियल हा चांगला आहे किंवा हे चांगलं आहे. मी काय म्हणतो तुम्हाला की एका सोर्समधून येणार नाही या गोष्टी, एवढं लक्षात ठेवा. कुठल्याही एका क्लासमध्ये 100% आलं आहे का, नाही आला आजपर्यंत. तर कुठलाही क्लास जॉईन करा किंवा कुठलाही बुक रेफर करा, 50-60% डाटा तुम्हाला त्या क्लासचा येईल, बट 40% स्टील इट विल बी एम्प्टी. तर ह्यासाठी सोशल व्हेरिएबिलिटी असलं कन्फ्युजन फ्रॉम फ्रेंड्स की एक जण म्हणतोय हे रेफर कर, एक जण म्हणतोय गुप्ता रेफर कर, एक जण म्हणतोय YCT रेफर कर, व्हेरियस कन्फ्युजन्स आहेत, कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही. सो इनकन्सिस्टन्सी नेक्स्ट मला लक्षात आलेला खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की खूप मुलं इनकन्सिस्टंट असतात. जेव्हा परीक्षा टपकती, जेव्हा GR येतो, तेव्हा त्यांना वाटतं की मला आता अभ्यास करायची गरज आहे. दिस इज द ब्लंडर मिस्टेक स्टुडंट मेक्स इन कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. पहिल्यासारखं राहिला नाही फ्रेंड्स, सगळेच्या सगळे उतरलेले आहेत. तुम्हाला इनकन्सिस्टन्सीचा पार्ट डोक्यातूनच काढावं लागेल. तर तुम्हाला गॅरंटी पोस्ट पाहिजे येणाऱ्या 2 वर्षात,
तर इथून आत्ताच्या क्षणापासून तुम्ही पुस्तक सोडलं नाही पाहिजे जोपर्यंत तुमचं लिस्टमध्ये नाव येत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि जे पॉईंट सांगताय महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत, फ्रीली बोलतंय, फ्रँकली बोलतंय, यूट्यूबवर जरी असलं तरी कुणाला काही वाटू दे थोडंफार लागेल, बट दिस इज रियालिटी फ्रेंड्स, दिस इज रियालिटी. कारण जोपर्यंत ह्या गोष्टी थोड्या समजून नाही घेणार तुम्ही, जोपर्यंत स्वतःला ओळखणार नाही अजून, तोपर्यंत तुम्ही प्रोग्रेस नाही करू शकत. कारण स्वतःचेच मिस्टेक्स आपण समजून घेत नाही, आपल्याला दुसऱ्यांचे लगेच दिसतात मिस्टेक, पण स्वतःचे लवकर दिसत नाहीत. कोणीतरी सांगायला लागतं तेव्हाच कुठं मनाला ते गोष्ट लागती आणि मग आपण मोटिवेट होऊन, इन्स्पायर होऊन काय असेल ती गोष्ट करेक्ट करतो आणि तरच प्रोग्रेस होईल. सो नॉट हॅव्हिंग अ गाईड, दिस इज ऑल्सो अ ब्लंडर मिस्टेक. काही काही लोक थोड्याशा पैशा वाचवण्यासाठी एक गाईड जे आहे मिस करतात लाईफमधला, जो की त्यांचा खूप इम्पॉर्टंट टाईम जो असतो तो वाचू शकला असतो. जो इम्पॉर्टंट टाईम आहे तो पूर्ण त्यांचा वाचू शकला असता तो गाईड, बट थोड्याशा पैशासाठी आपण इग्नोर करतो. इग्नोरन्स, तर कॉस्ट ऑफ इग्नोरन्स म्हणतो मी ह्या गोष्टींना, की कॉस्ट ऑफ इग्नोरन्स इज व्हेरी व्हेरी लार्ज दॅन कॉस्ट ऑफ अ कोर्स. तुम्ही कुणाचाही कोर्स रेफर करा फ्रेंड्स, त्या कोर्सला बनवण्यासाठी खूप टाईम गेलेला असतो यार, खूप मेहनत लागलेली असते. म्हणून त्याची एक व्हॅल्यू त्याची सेट केलेली असते, त्या ऑथरनी असेल, बुकचा असेल, त्यामुळं त्याची एक व्हॅल्यू असते. तो एका टाईम स्पॅनसाठी असतो कोर्स. सो जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये असे कोर्सेस बघता नवीन नवीन आलेले आहेत, तर ह्यानी काय होतं, स्टुडंटला कळतं की आपण एक असाच कोर्स आहे पैसे लुटण्यासाठी बनवलेला आहे, पैसे घेण्यासाठी बनवलेला आहे. तर दिस इज नॉट अ ट्रू थिंग. जर तुम्हाला वाटतं की जेन्युइन आहे, दोन तीन लोकांना विचारा, तुमच्या मित्रांपैकी कोणी घेतला असेल तर त्यांना विचारून घ्या, तुम्हाला भरोसा नसेल तर. बट दिस इज नॉट ऑलवेज ट्रू दॅट एव्हरी कोर्स इज अ फेक कोर्स, असं काही नसतं. त्यामध्ये त्या ऑथरचे जे पण कन्सेप्ट असतील, त्याचे एक्सपिरियन्सेस असतील, त्याचे बॅड एक्सपिरियन्सेस असतील, फेल्युअर्स असतील, त्यांनी शेअर केलेले असतील, तर डेफिनेटली इट विल गोईंग टू बी हेल्प यू अँड गिव यू अ राईट डायरेक्शन. तर एक स्टोरी सांगतो फ्रेंड्स माझीच, मध्ये आपण एकदा असंच आपण जसं फिरायला जातो सगळे फॅमिली ट्रिपला जातो, तसंच आम्ही एका ट्रिपला गेलो होतो आणि तिथं मोठे मोठे पॅलेसेस होते महाराजांचे. एक असं इतकं मोठं पॅलेस होतं, ते बघण्यासाठी एक तिकीट ठेवलं होतं फ्रेंड्स, बट आम्हाला ते बघूनच पॅलेस इतकं कन्फ्युजन झालं की नेमकं बघायचं काय त्या पॅलेसमध्ये. इतके रूम्स होते की कुठून स्टार्ट करायचं ते रूम्स बघायला आणि कुठून एंड करायचं. जर आम्ही स्वतःहून जर ते रूम्स बघत बसलो असतो फ्रेंड्स, तर आमचं जवळपास 2-3 दिवस लागले असते ते रूम्स बघायला. सांगता येत नाही किती टाईम वेस्ट होईल. तर त्यासाठी आम्ही काय केलं, गाईड घेतला फ्रेंड्स, त्याला 500 रुपये जास्त दिले, बट त्यांनी आमचं काम खूप सोपं केलं. मोजून 1-2 तासात आम्हाला टोटली जे इम्पॉर्टंट त्यातली हिस्ट्री होती, त्या राजांची जी काय हिस्ट्री होती इम्पॉर्टंट, आणि जे काय तिथले जेवढे इम्पॉर्टंट थिंग्स होते त्यांनी सगळे एक्सप्लेन केले, व्यवस्थित राहिले आणि अजून त्या डोक्यात आहेत फ्रेंड्स. तर गाईड असणं इज नॉट ऑलवेज बॅड फ्रेंड्स. ठीक आहे, काही गाईड तुम्हाला भेटतील, खराब भेटतील, जस्ट ॲज अ बॅड एक्सपिरियन्स सोडून द्या, बट सगळेच वाईट नसतात. लास्ट थिंग जी मला ऑब्झर्वेशनमधनं कळली मुलांच्या, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आणि खूप लोक ह्या गोष्टीला लाईटली घेतात, दॅट इज सिली मिस्टेक. सिली मिस्टेक इज जस्ट बिकॉज नॉट स्टिकिंग टू वन थिंग ऑलवेज. म्हणून ह्यामध्ये ब्रूस लीचा एक कोट इम्पॉर्टंट आहे जो मला सारखा आठवतो जेव्हा पण सिली मिस्टेकचा पार्ट येतो, की ब्रूस ली म्हणायचे, आय फियर नॉट द मॅन हू हॅज प्रॅक्टिस 10,000 kicks 1, बट आय फियर द मॅन हू हॅज प्रॅक्टिस 1 kick 10,000 times. खूप काही शिकण्यासारखं आहे फ्रेंड्स ह्यातून.
ह्यातून तुम्हाला लक्षात येतं की एकच गोष्ट जर तुम्ही सतत 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 करत केल्या तर का होईल त्या गोष्टीवर मिस्टेक फ्रेंड्स, का होईल? का सिली पण मिस्टेक नाही, कुठल्याच प्रकारची मिस्टेक नाही होणार. बट तुम्ही वेगळ्या वेगळ्या